नमस्कार, स्वागत आहे तुमचं आरके एंटरप्राइजेस प्रस्तुत नाटुकला चॅनल निर्मित नाटुकला ऑनलाइन एकपात्री अभिनय स्पर्धेत। मी स्पर्धक कार्तिक विलास शिंदे। प्रदीप दळवी यांनी लिहिलेलं मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकातील कृणाल निमये यांनी साकारलेलं नथुराम गोडसे हे पात्र मी आज सादर करणार आहे। धन्यवाद। तरसाम 93 वर्षांचा डुट्ठाचारी नथुराम विनायक गोडसे गेल्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी शेवटी माझा जन्म झाला। 19 मे 1910 वडील विनायकराव पोस्टात नोकरी करायचे, आईचं नाव लक्ष्मी। विष्णूचे अनेक अवतार तुम्ही पाहिले असतील, पण लक्ष्मीचा फक्त कष्ट आणि वनवास भोगण्यासाठी घेतलेला अवतार गोडसेंच्या घरा व्यतिरिक्त इतर कोणीही कुठेही पाहिलेला ऐकिवात नाही। दशरथासारखा पुत्रवियोग सहन करत तिने प्राण सोडले। वेदना तीच, तळमळ तीच, पुत्रप्रेमही तेच। फक्त राम वनवासाला निघाला नव्हता, तो परलोकी जाण्याची तयारी करत होता। लक्ष्मण कारागृहात कुचत सडत पडला होता। उर्मिला जवळ होतीच, पण त्या लक्ष्मीने श्रावण बाळाला कधीच मारलं नव्हतं। वडिलांना मासिक वेतन 15 रुपये, 10 रुपयात चरितार्थ चालवायचा आणि 5 रुपये वडिलांना पाठवायचे। विनायकाने लक्ष्मीला 3 मुलं झाली, एकही जगलं नाही। नवसायास झाले मुलगा जगावा म्हणून, मग मुलगा झाला नथुराम, जगला। त्यांच्या नशिबात पुत्रवियोग होता म्हणून, गांधी हत्या व्हायची होती म्हणून। त्यानंतरच आयुष्य म्हणाल तर सुरळीत गेलं। लहानपणी चोरी कधीच केली नाही, त्यामुळे वडिलांची माफी मागण्याचा प्रश्न कधी आलाच नाही। ब्रह्मचर्य पालन करण्याची शपथ कधीच घेतली नाही, ब्रह्मचर्य पालन करतच होतो। निर्वासितांमध्येही खूप फिरलो, त्यांना अन्नवस्त्रांचीही मदत केली, त्यांच्या अंगावर कपडेही चढवले, पण ते अर्धनग्न अवस्थेत आहेत म्हणून मी अर्धनग्न अवस्थेत कधीही वावरलो नाही। सूत घातलं नाही, संडास साफ केला नाही, फासाच्या दोरावर लटकेपर्यंत मौन कधीच पाळलं नाही। तसं गांधींच्यात आणि माझ्यात साम्य किंवा कॉमन पॉइंट एकच, मी त्यांचा वध केला आणि त्यांच्या वधामुळे माझा अंत झाला। पण फरक मात्र मोठा, ते त्यांच्या तत्वांसाठी जगायला तयार होते आणि मी माझ्या तत्वांसाठी मरायलाही तयार झालो। अर्थातच माझ्या या आयुष्यात तुम्हाला स्वारस्य असण्याचं काहीच कारण नाही। गड चढून जाण्यापूर्वी ती हिरकणी कोण होती, विलायती कपड्यांनी भरलेल्या ट्रक छातीचा कोट करून अडवणारा बाबू गेनू जगला, तो फक्त मृत्यूचा क्षण। नथुराम गोडसेचं खरं चरित्र सुरू होतं ते 30 जानेवारी 1948 गांधी वधा नंतर। नथुराम त्याचं आयुष्य जगला ते फक्त 655 दिवस, 30 जानेवारी 1948 ते 15 नोव्हेंबर 1949। या चरित्राचा श्री गणेशा झाला तो मंत्रिमंडळानं पाकिस्तानला 55 कोटी देण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी। हो, कारण आधी लिहिलेला अग्रलेख मला खोटा वाटायला लागला। लिहित होतो उद्याची संक्रांत तिळगुळ वाटून करू नका। काही वाटायचंच असेल तर बंदुकीच्या गोळ्या वाटा, शस्त्रास्त्र वाटा, गोड बोलू नका, गोड वागू नका। काही बोलायचंच असेल तर युद्ध घोषणा बोला, संक्रमण करा, शत्रूवर तुटून पडा। बदललेल्या अग्रलेखाचं शीर्षक नाही विचारलं असत। क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे। तुम्हाला माझा अभिनय जर आवडला असेल तर खाली दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही मला 1 ते 10 पर्यंत मार्क्स देऊ शकता। तुम्ही दिलेल्या मार्क्समुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे मी विजेता होऊ शकतो। तर तुमचा वेळ सुरू होतोय आतापासून, हा वेळ फक्त 24 तासांपर्यंत मर्यादित राहील। तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा,
धन्यवाद।